नमस्कार शेतकरी मित्रांनो, जैविक नत्र स्थिरीकरण योजना कृषी महाविद्यालय पुणे यांच्या माध्यमातून आज आपण ॲझोस्पिरिलियम या जैविक खताबद्दल तसेच ते पिकांच्या वाढीसाठी कसे उपयुक्त ठरते हे जाणून घेणार आहोत. ॲझोस्पिरिलियम खताच्या निर्मितीसाठी विविध प्रजातींचा उपयोग केला जातो. यामध्ये मुख्यतः ॲझोस्पिरिलियम ब्रासिलेन्स या प्रजातीचा वापर केला जातो. ॲझोस्पिरिलियम खत हे स्थायू आणि द्रव या प्रकारांमध्ये तयार केले जाते. द्रवरूप ॲझोस्पिरिलियम जीवाणू खत तयार करण्यासाठी मॅलेट आगार हे माध्यम वापरले जाते. हे जीवाणू खत तयार करताना 35 ते 37 अंश सेल्सिअस असे अनुकूल तापमान आणि 7.0 सामोर राखला जातो. ॲझोस्पिरिलियम या जीवाणूंचा आकार वक्र आणि काहीसा गोल असतो. ॲझोस्पिरिलियम जीवाणू खत पिकाला दिल्यास जमिनीमध्ये हे जीवाणू पिकांच्या मुळांभोवती व मुळांमध्ये राहून सहजीवी पद्धतीने कार्य करीत असतात. हे जीवाणू हवेतील मुक्त नत्र शोषून घेऊन पिकांच्या मुळांना उपलब्ध करून देतात. तसेच मातीमध्ये काही प्रमाणात निष्क्रिय व क्रिया न करणारे न्यूट्रियंट्स, यामध्ये जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने, कर्बोदके, पाणी या प्रकारचे पिकांच्या वाढीसाठी गरजेचे असणारे न्यूट्रियंट्स सक्रिय व उपलब्ध करून देतात. ॲझोस्पिरिलियम हे जीवाणू खत अधिक कार्यक्षम असून ते ॲझोटोबॅक्टरच्या तुलनेत दुप्पट प्रमाणात हवेतील नत्र पिकांना उपलब्ध करून देतात. ॲझोस्पिरिलियम जीवाणू खत मुख्यतः तृणधान्य, यामध्ये गहू, मका, ज्वारी, बाजरी, भात आणि भाजीपाला या पिकांना उपयुक्त असून पिकांच्या मुळांमध्ये व मुळांभोवती राहून नत्र स्थिर करतात. त्यामुळे पिकांची वाढ जोमदार होते आणि 10 ते 15% उत्पादनात वाढ होते. धन्यवाद.